नवरात्र उत्सवानिमित्ताने दुर्गेचं रूप मानल्या जाणाऱ्या महिला शक्तीला सलाम केला जात असून आज कोणतंही क्षेत्र असं नाहीये की त्या क्षेत्रात महिलेनं आपली कर्तबगारी सिद्ध केलेली नाहीये. अशीच कौतुकास्पद कर्तबगारी सिद्ध करत नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचं सामर्थ्य पाचोरा एसटी आगारातील जयश्री कांबळे या तरुणीने सिद्ध केले. तिच्या या हिमतीला तसंच कार्याला आणि कर्तृत्वाला नतमस्तक होऊन सलाम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नारी शक्तीच्या उत्तुंग भरारीचं द्योतक म्हटलंच पाहिजे. पाहूयात. जनतेची जीवनदायिनी ठरलेल्या एसटीच्या चाकांना गती देणारी जयश्री कांबळे खरोखरच आगळी वेगळी ठरली आहे. पुण्यात राहणारी जयश्री कांबळे पाचोरा बस आगारामध्ये मॅकॅनिक म्हणून सध्या नियुक्तीला आहे. वडील पोस्टात नोकरीस असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम होईल इतकाच त्यांना पगार. त्यात आई गृहिणी पण भविष्याचा वेध घेणारी आणि सुसंस्कृतही. जयश्रीला इच्छा असूनही उच्च शिक्षण घेणं अशक्य असल्याने तिने 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेतला. मेकॅनिक ट्रेंडला मुले मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. त्या अवजड आणि अवघड कार्यासाठीच्या मेकॅनिक ट्रेडला जयश्रीने प्रवेश घेतला. त्यावेळी अनेकांनी तिला ट्रेड बदलण्याचा सल्ला दिला, पण इतरांपेक्षा वेगळं काही करावं या निर्धाराने तिने तोच ट्रेंड कायम ठेवून आपलं शिक्षण पूर्ण केलं. राज्य परिवहन मंडळातील हेल्पर म्हणजेच मेकॅनिक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तिला नोकरीही मिळाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम पुणे आगारात तिने कामकाज केलं आणि आता ती पाचोरा आगारामध्ये नियुक्तीस आहे. मी पुण्याची आहे. 10वीनंतर आयटीआय केला. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा माझ्या आईवडिलांकडनंच मिळाली मला. आणि समाजात स्त्रियांवर जे अत्याचार अन्याय होतात त्याबद्दल प्रत्येकाची मानसिकता ही आपल्या स्वतःच्या घरातून बदलवली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर तर अनुभव खूप येतात, चांगले वाईट. मला तर आत्तापर्यंत वाईट अनुभव आले नाहीत, सगळे चांगले अनुभव आलेत. मी इकडे माझं गाव सोडून घर सोडून इकडे राहते. इकडे सगळ्यांनी आपलंसं केलं आहे, आपलं माणूस म्हणून सगळ्यांनी सहकारी मित्र वगैरे सगळे चांगले भेटले. यावेळी समाजातील प्रत्येकाने महिलांचा आदर करण्यास शिकावं आणि एका महिलेनेही तिच्या मुलांना प्रथम घरातील महिलेचा आदर करण्यास शिकवावं असं जयश्री म्हणाली. समाजाकडून अपेक्षा हीच की मानसिकता ही बदलली पाहिजे प्रत्येकाने. कुटुंबातून पहिली सुरुवात आपल्या स्वतःच्या मुलाकडून केली पाहिजे. त्याला शिकवलं पाहिजे की स्त्रीचा आदर कसा करायचा. पहिलं त्यांनी स्वतःच्या आईचा आदर केला पाहिजे, तेव्हाच तो आईचा बहिणीचा तेव्हाच तो बाहेरच्या जगातल्या स्त्रीचा आदर करू शकतो. हे त्याला पहिलं शिकवलं पाहिजे. बसचे भले मोठे अवजड पार्ट्स खोलून दुरुस्ती करणं, टायर बदलणं, टायर काढून पंक्चर काढणं अशी अवघड आणि त्याबरोबर अवजड कामे जयश्री अगदी सराईतपणे करते. आगारातील 50 पुरुषांच्या स्टाफ मध्ये ती एकटीच त्यांच्या बरोबरीने कार्य करते. जयश्री सोबत शीतल बागुल या सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मायरेज आहेत, पण माझ्या आई वडिलांच्या जागेवर माझे सासू सासरे हेच आई वडील आहेत माझे. हे खूप मला मदत करतात व सहाय्य करतात. मिस्टर सुद्धा मला जास्त प्रोत्साहन देतात. हेच माझं सौभाग्य आहे. पुरुषच नव्हे तर स्त्री देखील कुटुंब सांभाळू शकते. मुलगाच नव्हे तर मुलगी देखील आई वडिलांचा आणि कुटुंबाचा आधार होऊन वंशाचा दिवा ठरू शकते असं जयश्री कांबळेंनी म्हटलंय. बस दुरुस्तीचं अवजड काम पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत तिला धन्यवाद देतात. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा ती जलद गतीने आणि अचूक काम करून हम भी कुछ कम नाही याची प्रचिती देत आहे. जयश्रीजय या धाडसाला, कर्तृत्वाला आणि नारी शक्तीला एम न्यूजचा सलाम.